धक्कादायक बातमी समोर येत आहे. जावळी तालुक्यातील मार्ली घाटात खून करून मृतावस्थेत टाकलेल्या पती पत्नीच्या प्रकरणाला खळबळजनक वळण लागले आहे. त्या दाम्पत्य संतेच्या दोन मुलांचे खून झाल्याचे सोमवारी उघड झाल्याचा अंदाज वर्तवला जात असून दाम्पत्यानंतर एका मुलाचाही सोमवारी दिनांक 31 रोजी घाटातून सांगाडा सापडला असल्याचा अंदाज वर्तवला जात असून दुसऱ्या मुलाचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आज सकाळी पुन्हा मृतदेहाचा तपास सुरू झाल्यानंतर महावेश्वर ट्रेकर्सने दुसऱ्या मुलाचा शोध घेतला व त्याच्या हाडाचा सापळा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. तिथं जेवले एखादा उलटी व्हायला लागला म्हणून तिला इकडे आला. उलटी करायला तिकडे एवढे कडे आणि मग त्याला मारलं आणि पाईपला मारलं आणि गेलं. या घाटात विशाल जाधव वय 26 व तुषार जाधव वय 20 असे हे दोन्ही सख्या भावांचा मृतदेहाच्या हाडांचे सांगाडे काल आणि आज सापडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दोन मुले जुलै महिन्यामध्ये ट्रेनिंगसाठी याच योगेश निकम यांच्याकडे आली होती, त्यामुळे त्या दोन मुलांचाही घातपात झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन बॉडीचे सांगाडे सापडले आहेत, परंतु त्यांचे आयडेंटिफिकेशन होणे अजून बाकी आहे. आमचा शोध सुरू आहे, त्यामुळे आयडेंटिफिकेशन झाल्यानंतरच आपल्याला कन्फर्म सांगता येईल ही बॉडी त्याच मुलांची आहे का नाही, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख तेजिन सातपुते यांनी दिली आहे. एक पुरुष अनआयडेंटिफाईड डिकम्पोज्ड डेड बॉडी सापडली होती. त्या बॉडीच्या आयडेंटिफिकेशनचं काम आपलं सुरू होतं. ते सुरू असतानाच 3 दिवसांपूर्वी या बॉडीच्याच जवळपास मालदेव घाटातच एक फिमेल बॉडी आपल्याला मिळून आली. ती सुद्धा प्रचंड डिकम्पोज्ड आणि अनआयडेंटिफाईड बॉडी होती. मात्र हे कपल असण्याची संभावना आहे किंवा एकमेकांचे रिलेटिव्ह असण्याची संभावना आहे. आणि पीएमच्या वरून जे समजून येत होतं की दोन्ही बॉडींचा मृत्यू, दोन्ही व्यक्तींचा मृत्यू हा साधारणतः एकाच कालावधीमध्ये झाल्याचा समजून येत होता. आणि त्यावरून आपण इतर आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कुठला कपल मिसिंग आहे का किंवा याच वयाचे पुरुष आणि स्त्री मिसिंग आहेत का यासाठी आपण पाहत होतो. त्याच्यातून आपल्याला सांगलीमध्ये असं एक जोडपं मिसिंग असल्याविषयीची माहिती मिळाली. आणि मग तो सुगावा, तो क्लू पुढे घेऊन ते व्यक्ती साताऱ्यात कुठल्या कारणासाठी आले होते का किंवा कोणत्या व्यक्तीकडे ते आले होते या कन्क्लुजन पर्यंत पोहोचू शकलो. आणि मग सगळ्यात शेवटी या व्यक्तींना कोणत्या व्यक्तीसोबत पाहण्यात आलेलं आहे, लास्ट सीन कोणासोबत आहे याची माहिती काढून आपल्याला एक संशयित व्यक्तीचं नाव कळलं. त्या संशयित व्यक्तीला समोर बोलवून इंट्रोगेशन सुरू केल्यानंतर त्याने भरपूर मिसगाइडिंग आणि उडवाउडवीची माहिती दिली. मात्र खूप कसून तपास केल्यानंतर आणि प्रॉपर इंट्रोगेशन केल्यानंतर संबंधित संशयित व्यक्तीनेच या दोनही व्यक्तींचा खून केल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच त्याने हे दोन्ही मर्डर केलेले आहेत, एकाच वेळेला केलेले आहेत, ज्यासाठी त्यांनी संबंधित व्यक्तीला दुधाच्या द्वारे विष दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने काही विषारी औषध त्याने कोरोनाचं औषध आहे असं सांगून त्यांना हे पण केलेलं आहे, इंजेक्शनच्या मार्फतीने सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यावरती अधिक तपास सुरू आहे. प्रायमा फेसी जी इन्फॉर्मेशन मिळत आहे की काही आर्थिक व्यवहार यामध्ये होता. या जोडप्याची दोन मुलं यांना महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स MCF मध्ये भरती करण्याचं आमिष त्यांनी दाखवलेलं होतं आणि त्यासाठी त्यांनी 1.5 लाख रुपयांची मागणी केलेली होती. या पैशांपैकी पार्शियली थोडी अमाऊंट या कुटुंबियांनी ह्या माणसाला दिलेली होती आणि नोकरी लागल्यानंतर उर्वरित अमाऊंट देण्यात येईल असं त्याने सांगितलेलं होतं. मात्र अनेक महिने उलटून जाऊनही नोकरीच्या बाबतीत पुढे काही डेव्हलपमेंट होत नाही हे बघितल्यानंतर मुलं आणि आई वडील त्यांना पैशाविषयीची विचारणा करू लागले, त्याला ते पैसे परत मागू लागले. परंतु हे पैसे त्यांनी ऐशो आरामामध्ये खर्च केलेले होते आणि ते परत देण्याच्या तो परिस्थितीमध्ये नव्हता. म्हणून या गोष्टीपासून स्वतःचे सुटका करून घेण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचं अत्यंत घृणास्पद कृत्य क्राईम केल्याचं आतापर्यंतच्या तपासामध्ये समोर येत आहे. यामध्ये अधिक तपास सुरू आहे. या विभागाचे DYSP अजित टिके हे याचे
इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहेत, आमची एलसीबीची टीम सुद्धा यामध्ये मदत करत आहे. आणि दोन सापडल्यावर जो संशय व्यक्त झाला तेव्हापासून आम्ही स्वतः आणि ऍडिशनल एसपी स्वतः इथे येऊन स्पॉटवरती व्हिजिट करून या तपासामध्ये मार्गदर्शन करत आहोत. आणि पुढे सुद्धा ही एक अत्यंत सिरियस केस असल्यामुळे यामध्ये वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शन चालूच राहणार आहे. यामध्ये जी दोन मुलं आहेत या दोनही मुलं जी आहेत ती जुलै महिन्यामध्ये याच माणसाकडे आली होती आणि ट्रेनिंगला त्यांना मी पाठवून देतो असं त्यांना आणि घरच्यांना सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे त्यांच्यासोबत सुद्धा घातपात झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्याच घाटामध्ये शोध सुरू आहे. या बाकीच्या दोनही बॉडी आपल्याला तिथं मिळतात का यासाठी शोध चालू आहे. या दरम्यान आपल्याला एक पार्शियली सांगाडे आपल्याला एका बॉडीचे मिळालेले आहेत, परंतु त्याचं आयडेंटिफिकेशन होणं अजून बाकी आहे आणि आमचा शोध हा सुरू आहे. त्यामुळे आयडेंटिफिकेशन झाल्यावरच आपल्याला कन्फर्म करता येईल की ही बॉडी त्या मुलांपैकी एकाची आहे का आणि दुसऱ्यासाठी देखील आपला शोध सुरू आहे. 11 ऑगस्टला पहिला मृतदेह त्या घाटामध्ये सापडला होता, त्यानंतर मग खरं तर 29 ऑगस्ट म्हणजे बरेच 18 दिवसांनी दुसरा मृतदेह सापडणार. या दरम्यान पोलिसांनी असा तपास का केला नाही की बाबा एक मृतदेह सापडलाय तर त्याचे आयडेंटिफिकेशन शोधून काढणं असेल किंवा ते माहिती मिळवणं असेल, का नाही झाला? पोलीस एक्झॅक्टली हेच काम करत होते. 11 ऑगस्टला जेव्हा आपल्याला पहिली डेड बॉडी मिळाली तेव्हा ती ओळखण्याच्या स्थितीमध्ये नव्हती, ती पूर्ण डिकम्पोज डेड बॉडी होती. कारण त्यांचा मृत्यू झाल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर ती मिळालेली होती. ते ठिकाण जर आपण पाहिलं तर अत्यंत निर्जन ठिकाण आहे, फार सहजासहजी ती बॉडी ओळखू येईल किंवा तिथं आहे हे समजेल किंवा तिथून खूप रहदारी आहे अशातला भाग नाही. त्याच्यामुळे ती मिळाली अनआयडेंटिफाईड स्वरूपात, म्हणून तो चेहऱ्याचा जे विद्रुपीकरण त्यामध्ये झालेलं होतं त्यामुळे समजून येत नव्हतं की ही कुणाची बॉडी आहे. आणि पुढील 8 ते 10 दिवस सलग आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कुठे काही मिसिंग दाखल झालेली आहे का, की ज्या या कपड्यांच्या वर्णनाशी किंवा या वयाशी किंवा या प्रकारच्या शारीरिक ठेवणीशी मॅच होऊ शकेल. मात्र 15 तारखेपर्यंत सांगलीमध्येच याची मिसिंग दाखल नव्हती, ही मिसिंग 15 तारखेला दाखल झाली आणि मिसिंग त्यावेळेला ते 2 व्यक्तींची दाखल झाली. आपल्याला मात्र बॉडी तेव्हा एकच सापडली होती आणि चेहरा सुद्धा मॅच होणं शक्य नव्हतं. त्यामुळे आपण वारंवार ह्याच्यामध्ये प्रयत्न करत होतो, मात्र दुसरी बॉडी जेव्हा आपल्याला सापडली तेव्हा ही कदाचित तेच कपल असण्याची शक्यता आहे असं म्हणून आपण त्याच्यात आणखी आपल्या हाती त्याचे सुगावे लागले आणि त्याला त्या क्लूला आपण पुढे डेव्हलप करू शकलो. त्यामुळे 11 तारखेपासून 29 पर्यंत सुद्धा कंटिन्युअसली पोलीस यावरती काम करतच होते आणि ती बॉडी अनआयडेंटिफाईड असल्यामुळे आपल्याला तिथपर्यंत पोहोचता आलेलं नव्हतं. आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकच पर्याय, आयडियल किड्स प्ले स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सातारा. अभ्यासाबरोबरच खेळ, सहल आणि मुक्त वातावरण, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, अनुभवी शिक्षक वर्ग, प्ले ग्रुप ते ज्युनियर कॉलेज एकाच ठिकाणी. मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आयडियल किड्स प्ले स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सातारा येथे. आमचा पत्ता आहे 64 विमल आर्केड, मल्हारपेठ, जुन्या गीते बिल्डिंग समोर, सातारा. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक आहे 97 64 61 07 86.